नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या बामणडोंगरी येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, तसेच गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात गणवेश आणि शूजचे वाटप भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या बामणडोंगरी येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे, तसेच गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात गणवेश आणि शूजचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वह्यांचे वाटप केले. या वाटपावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, भाजप उलवे नोट चिटणीस नामदेव ठाकूर, उपाध्यक्ष समृद्धी अडसुळे, सामाजिक कार्यकर्ते प्रणय कोळी, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास नाईक, तरघर अध्यक्ष धीरज ओवेकर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंग हा साहसी खेळातील प्रकार विनापरवानगी सर्रास सुरू होता, त्यामुळे येथील पर्यटनही वाढून स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळत होता. पण साहसी प्रकार आपल्या हद्दीत असल्याने वनविभागाने काढून टाकले. आता परवानगी घेऊन ते सुरू होण्याची आशा आहे. माथेरानमधील सनियंत्रण समितीच्या 2 सदस्यांनी जागेवर जाऊन भर पावसात पाहणी केल्यामुळे स्थानिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माथेरानमधील विविध पॉईंटवर पुन्हा व्हॅली क्रॉसिंग सुरू व्हावे अशी मागणी जोर धरत होती. याबाबत नगरपालिकेत ठरावही झाला होता. यासंबंधी एक प्रस्ताव तत्कालीन पर्यटन मंत्र्यांना देण्यात आला होता, पण माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने त्याची परवानगी घेणे अडचणीचे होते. सरकार बदलल्यानंतर आता सनियंत्रण समितीचे सदस्य राकेश कुमार आणि डेव्हिड कार्डोस पाहणीसाठी आले होते. अलेक्झांडर पॉईंटवर जाऊन त्यांनी अलेक्झांडर पॉईंट ते रामबाग पॉईंट व्हॅली क्रॉसिंगच्या जागेची पाहणी केली. या पाहणीमुळे भविष्यात व्हॅली क्रॉसिंगचा साहसी प्रकार माथेरानमध्ये पुन्हा सुरू होईल अशी चिन्हे आहेत. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जिल्ह्यात सर्वच भागात चांगला पाऊस पडला. मंगळवारी सकाळी संपलेल्या 24 तासात सरासरी 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पेण तालुक्यात सर्वाधिक 169.8 मिलीमीटर पाऊस पडला. मागील आठवड्याच्या सुरुवातीपासून रायगड जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. काही दिवस त्याने विश्रांती घेतली होती, परंतु रविवारपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. तसेच धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस पडत आहे, त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. बंदी असतानाही खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर रायगडच्या मत्स्य व्यवसाय विकास विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये 41 मच्छीमारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यांना 3,50,000 रुपयांचा थेट दंड ठोठावला आहे. यातील 3,00,000 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर दरमहा मच्छीमारांना सरकारी योजनांचा लाभ नाकारण्यात आला आहे. 1 जून ते 31 जुलै या 2 महिन्याच्या कालावधीसाठी मासेमारी बंदी करण्यात आली आहे. या दरम्यान खोल समुद्रात मासेमारी करू नका यासाठी मच्छीमारांना सूचना करण्यात आल्या होत्या. तरीही उरण तालुक्यातील काही मच्छीमार बेकायदेशीर मासेमारी करत असल्याचे आढळून आले. यासंदर्भात राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पटणे यांच्याकडे काही मच्छीमारांनी लेखी तक्रारी केल्या. त्यानंतर उरण तालुक्यातील करंजा, मोरा, अलिबाग तालुक्यातील बोडणी, वरसोली, आक्षी, मुरुड तालुक्यातील राजपुरी, एकदरा श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर, दिघी येथील मच्छीमारांवर मासेमारी बंदी कायद्याअंतर्गत कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. जुलै 2023 पुरवणी अर्थसंकल्पात महाड, पोलादपूर, माणगावसाठी आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने 148.50 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. महाड तालुक्यातील खाडीपट्टा, करंजाडी, विनेरे, दापोली, मंडणगड, खेड या परिसरातील लोकांची मागणी असलेला दासगाव ते गोठे या गावांना जोडणारा पूल मंजूर झाला आहे. दासगाव ते गोठे पूल बांधणे, पुलापासून गोठे, रावडळ, सापे, आंबिवली येथील रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण आणि भूसंपादन यासाठी 112.50 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पोलादपूर तालुक्यातील देवपूर गोळेगणी कुडपण रस्ता ते सातारा जिल्ह्यातील कोंडोशी कुमठे पारला जोडणाऱ्या रस्त्याला 5 कोटींचा निधी मंजूर झाल्यामुळे मिनी महाबळेश्वर म्हणून नावारूपास असलेल्या कुडपणला अजून महत्त्व प्राप्त होणार आहे. तसेच ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी 25 कोटींचा निधी आणि साकवांच्या कामाला 6 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
दांडवाडी स्मशानभूमी शेडवरील पत्रे गायब झाल्याने भर पावसात छत्री घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. खालापूर नगरपंचायत हद्दीत 150 कुटुंबाची वस्ती असलेला दांडवाडी आदिवासी वाडी आहे. दांडवाडीसाठी पाताळगंगा नदीकिनारी स्मशानभूमी असून गेल्या वर्षी वादळ वाऱ्यात स्मशानभूमी शेडवरील पत्रे उडून गेले होते. याबाबत माजी नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी स्मशानभूमी दुरावस्थेबाबत नगरपंचायत प्रशासनाला माहिती दिली होती, परंतु प्रशासनाला गांभीर्य नसल्याने स्मशानभूमी शेडची दुरुस्ती रखडली. ग्रामस्थांनी याबाबत संताप व्यक्त केला असून यापुढे अशी वेळ आल्यास आंदोलनाचा इशारा दिला जाईल. दरम्यान माजी नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी गेल्या वर्षीपासून स्मशानभूमीवर पत्रे बसवा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 3 जणांचे अंत्यसंस्कार भर पावसात केले तरी प्रशासनाला जाग येत नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे. आलेल्या प्रत्येक संधीवर स्वार होऊन भवितव्य घडवा असा सल्ला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुणगौरव सोहळ्यावेळी केले. भारतीय जनता पक्ष विचुंबे, दुर्गामाता मित्रमंडळ, मंगलमूर्ती मित्रमंडळ आणि विचुंबे ग्रामस्थांच्या वतीने 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विचुंबे जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्यास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष शेठ भगत, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तक्का येथे बंद पडलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या रोडवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोणी आणून रस्त्यालगत टाकली होती. या गोणीतून रक्त संपूर्ण रस्त्यावर वाहत असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी याबाबत माजी नगरसेवक राजू सोनी यांना फोनद्वारे कळवले. राजू सोनी यांनी तत्काळ त्या ठिकाणी त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांना पाठवून पाहणी करण्यास सांगितले, तसेच या घटनेबाबत पनवेल शहर पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून पनवेल शहर पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या गोणीची पाहणी केली असता गोणीमध्ये चिकनच्या मासाचे तुकडे आढळून आले. या मासामुळे परिसरात खूप दुर्गंधी पसरली होती, त्यामुळे माजी नगरसेवक राजू सोनी यांनी घंटागाडी बोलावून संपूर्ण मासाचे तुकडे उचलून तो परिसर स्वच्छ करून घेतला. मुंबई पुणे महामार्गावर पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्या पुढाकाराने विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी 7 बसेसवर कारवाई करण्यात आली. समुद्री महामार्गावर नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात अनेक जणांना जीव गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर पनवेल RTO ने ॲक्शन मोडवर आली असून पहिल्याच दिवशी RTO ने निरीक्षक संदीप कोतकर यांनी खारघर आणि कामोठे टोलनाक्यावर खासगी बसेसची तपासणी करून 7 बसेसवर कारवाई केली आहे. यामध्ये चालकांची तपासणी केली असता एक बस चालक मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे. दोन मोटरसायकलस्वारांच्या समोरासमोर धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. वैभव धनुरे हा त्याच्या मालकीच्या मोटरसायकलवरून मित्राच्या घरी कार्यक्रमासाठी जात होता, त्यावेळी समोरून येणाऱ्या एका मोटरसायकलस्वाराची वैभव धनुरे याच्या मोटरसायकलीला धडक बसली. या धडकेमध्ये वैभव धनुरे हा गंभीर जखमी झाला असून त्याचा उजवा पाय आणि हाताची बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. या घटनेची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन 1980-81 करण्यात आले आहे. या इमारतीच्या संरचनात्मक परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असून त्याची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक आहे, त्यामुळे रुग्णालयाची 6 मजल्यांची नवीन इमारत उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की जिल्हा रुग्णालयाच्या जागेतच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. महाविद्यालय प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयात झालेल्या करारानुसार 3 वर्षापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णालयातील रुग्णसेवा पायाभूत सुविधा उपयोगात आणता येणार आहे. कराराच्या 3 वर्षानंतर वैद्यकीय महाविद्यालय उसर येथे होईल, तोपर्यंत रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संरचनात्मक परीक्षणानुसार इमारतीचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. इमारतीच्या 58 खांबांपैकी 17 खांब काढून पूर्णपणे नवीन करण्यात आले आहेत. इतर खांबांचे काम पुढील काळात करण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर 6 मजल्याची इमारत बांधण्यात येईल अशी माहितीही मंत्री चव्हाण यांनी दिली.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर स्वतः सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान याची चौकशी करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अधिवेशनात बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले की देवेंद्रजी आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत असेही सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे अथवा कीटकनाशके या संदर्भात तक्रार करण्यासाठी राज्य सरकारमार्फत लवकरच व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात येणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. कृषी निविष्ठा आणि गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत मंत्री मुंडे यांनी मंत्रालयात आढावा घेतला. या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख, कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार आणि सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. खत विक्रेते काही वेळा शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा विक्रेत्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजधानी दिल्लीत झाली. यावेळी त्यांनी देशातील जनतेचा एनडीएवर विश्वास असल्याचे प्रतिपादन केले. एनडीएच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह 38 पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की एनडीए प्रादेशिक पक्षांचे इंद्रधनुष्य आहे. गरीब, वंचित, शोषितांसाठी एनडीए काम करत आहे. आमचे काम देशासाठी समर्पित आहे. देशाची प्रगती विकासाला प्राधान्य आहे. आम्ही गरिबांना ताकद, सुरक्षा, विश्वास दिला. IMF अहवालानुसार सन 2015 नंतर 13 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. सरकारला विरोध करण्यासाठी विदेशी मदत घेतली जात असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी करून भ्रष्टाचारासाठी झालेल्या आघाड्या नुकसान पोहोचवतात अशी टीका विरोधकांवर केली.